या ठिकाणी गेली 5 ते 6 वर्ष आपण पाहतोय की वारंवार आपल्या माध्यमातून विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून आपल्यासाठी विद्यार्थ्यांना जी प्राथमिक गरज कॉलेज चालवण्यासाठी महाविद्यालय चालवण्यासाठी जी प्राथमिक गरज आहे की आपल्याकडे क्लासरूम अवेलेबल असली पाहिजे पण ती देखील कधी कधी या विद्यालयाकडे अवेलेबल नसते. विद्यार्थ्यांना उभं राहून आपल्या पूर्णनंतर आपण सर्व इथे आलो शैक्षणिक वर्ष सुरळीत होण्यासाठी विद्यापीठाच्या 13 जूनपासून आपले शैक्षणिक वर्ष लेक्चर चालू करायला सांगितलं होतं पण जुलै महिना उलटला तरी आपले पालकांना कोविड नंतर आपण हळूहळू पूर्वपदावर येत असताना विद्यार्थ्यांना कुठेतरी इन्स्टॉलमेंटची सुविधा उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. तशा प्रकारचे निर्देश शासनाकडनं विद्यापीठाकडनं महाविद्यालयात दिले जातात पण कुठल्याही प्रकारचे इन्स्टॉलमेंट या विद्यार्थ्यांना इथं दिलं जात नाही आणि या सगळ्या गैरप्रकाराविरोधात आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नवी मुंबईच्या शाखेच्या वतीने आम्ही विद्यार्थ्यांचा आवाज एक उठवण्यासाठी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी इथे विद्यार्थ्यांचं प्रतिनिधित्व विद्यार्थ्यांच्या समस्या मांडल्या गेल्या पाहिजेत यासाठी इथे आम्ही स्वाक्षरी अभियान राबवलं गेलं आहे. सकाळपासून आम्ही हे स्वाक्षरी अभियान राबवतोय आणि विद्यार्थ्यांचा अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद या स्वाक्षरी अभियानाला मिळत आहे. यासोबतच विद्यार्थ्यांच्या अनेक समस्या देखील याच्यामधनं आज आमच्यासमोर आलेल्या आहेत. प्रदेश या विषयावर कॉलेज मॅनेजमेंटशी काही बोलणं झालं या विषयामध्ये अनेक वेळा आम्ही कॉलेज मॅनेजमेंटकडे तक्रारी दाखल केलेल्या आहेत. या विषयामध्ये अनेक संघटनांनी मुंबई विद्यापीठाकडे तक्रारी दाखल केलेल्या आहेत. जे आपले शिक्षण सहसंचालक आहे कोकण विभागाचे त्यांच्यापर्यंत देखील या विद्यापीठ प्रशासनाच्या तक्रारी आपण केलेल्या आहेत पण याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई मुंबई विद्यापीठाकडनं अथवा किंवा उच्च व तंत्रशिक्षण विभाग असेल संचालक असतील त्यांच्याकडनं केली जात नाही. कुठेतरी याच्यामध्ये भ्रष्टाचार होतो आहे की काय असं आज विद्यार्थ्यांना वाटू लागलं आहे. ICL संस्थेचं मोतीलाल झुंझुनवाला कॉलेजमध्ये गेले अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या ज्या मूलभूत सोयीसुविधा आहेत याच्याकडे कानाडोळा करून एक गैरकारभार या महाविद्यालयामार्फत केला जातो आहे. या महाविद्यालयामध्ये प्राध्यापकांची आवश्यक तेवढी पदं इकडे भरली गेली नाहीत. विद्यार्थ्यांना लेक्चर्स घेण्यासाठी प्राध्यापक नाही आहे. विकास निधी व डेव्हलपमेंट फी याच्या नावाखाली 500 आणि 600 असं डबल दोन वेळा फी आकारली जाते. विद्यार्थ्यांना गेली 10 वर्ष झालं कॅन्टीनची सुविधा उपलब्ध नाही आहे. तसेच विद्यार्थ्यांकडनं मॅगझिन फीसाठी 100 रुपये घेतले जातात पण गेल्या 5-6 वर्षात आम्हाला कधीही दिसलं नाही की या महाविद्यालयांना विद्यार्थ्यांकडनं मॅगझिन उपलब्ध झालं असेल. तसेच या विद्यालयामध्ये गेली 5 ते 6 वर्ष कन्स्ट्रक्शनची कामं चालू आहेत ज्यामध्ये विद्यार्थ्यांना रोज लेक्चर चालू असताना त्या सगळ्या आवाजाचा त्रास सहन करावा लागतो आहे. त्यांच्याकडे आवश्यक तेवढे क्लासरूम अवेलेबल नाहीत. विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल लॅबमध्ये येऊन लेक्चर्स घेतले जातात. शैक्षणिक गुणवत्ता राखण्यासाठी ज्या मूलभूत सोयीसुविधांची गरज आहे हे विद्यार्थी काय यांच्याकडे फुकट शिक्षण मागत नाहीत. या विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपला कष्टाच करून घाम गाळून पैसा कमवला त्याची शुल्क या विद्यार्थ्यांनी भरलेलं असतं पण ज्या मूलभूत सोयीसुविधा आहेत जे शिक्षण घेण्यासाठी आवश्यक सोयीसुविधा या विद्यार्थ्यांना दिल्या गेल्या पाहिजेत ह्या कुठेही या महाविद्यालयाकडनं देत नाही. वरनं या सगळ्या विषयामध्ये शिक्षण शुल्कामध्ये फी रिसिप्टचं विवरण त्या शिक्षण शुल्क फीमध्ये दिलं जात नाही. डेव्हलपमेंट फी विकास निधी याच्या नावाखाली डबल फी घेतली जाते म्हणजे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार या महाविद्यालयाकडनं केला जातो.